गणपतीची वर्गणी देणार नसून यंदा शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा संकल्प माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला आहे। शनिवारी हदगाव येथे शांतता कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीत सर्व धर्माचे धर्मगुरू आणि विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे, तेव्हा यंदा आपण कुठल्याही गणपती मंडळाला वर्गणी देणार नसून त्या वर्गणीतून हदगाव शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी या बैठकीत दिली। यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। आज कोविडचा विषय आहे, तिसरी लाट येत आहे, मग हे सर्व सार्वजनिक गणेश मंडळ जे काही खर्च करतात किंवा जे अनाठाई खर्च करतात, मग मी एक आव्हान केलं त्या पोराला किंवा अनाठाई खर्च करण्यापेक्षा तुम्ही सी सी टी व्हीचा जर विषय घेतला तर आपल्या हदगाव शहरातला कायमस्वरूपीचा जो क्रिमिनल विषय तो संपून जातो आणि मग त्याचा पुढाकार आपणच का सुरुवात करू नये म्हणून मग मीच सुरुवात केली। आणि मी माझ्या स्वतःच्या तर्फे जाहीर केलं की आज मी म्हणजे सार्वजनिक गणपतीसाठी दुसरी काही निधी देण्यापेक्षा किंवा पट्टे आपलं जे काही देत असतो आपलं दान देत असतो त्याच्याऐवजी मी सी सी टी व्ही द्यायचं ठरवलं। मग माझ्या सगळ्या सहकाऱ्याने ठरवलं की आम्ही पण देतो। मग असं करता 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 आज शहरामध्ये जवळपास 50 ते 60 सी सी टी व्ही आमच्यामार्फत आम्ही आता आमच्या व माझ्या व माझ्या सर्व सहकाऱ्याच्या मार्फत आपण बसवायचा विचार केला आणि ते लांब काळामध्ये किंवा दूरदृष्टी ठेवून ते एकदम चांगलं राहील। आज हदगाव येथे शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या बैठकीमध्ये प्रामुख्याने सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सर्वच गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि पत्रकार, पोलीस पाटील आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक हजर होते। यामध्ये प्रामुख्याने नागरिकांनी काही सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत, उदाहरणार्थ अवैध दारू विक्री असो किंवा स्वच्छतेचे विषय असो किंवा आरोग्यविषयक काही सूचना असतील या संदर्भात संबंधित विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत। पोलीस निरीक्षक यांना सुद्धा पोलिसांसंबंधी ज्या काही सूचना नागरिकांनी केलेल्या होत्या त्या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। सदरील कामं प्रायोरिटीने गणेशोत्सवाच्या अगोदरच कंप्लीट करून घेण्याबाबतच्या सक्त निर्देश पोलीस यंत्रणेला देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या माध्यमातून प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना जास्तीत जास्त वॅक्सिनेशन आणि कोरोना प्रादुर्भावाच्या आपण आता तिसऱ्या टप्प्यावर असताना काय काळजी घ्यायची आहे या संदर्भात संदेश देण्यात आलेला आहे आणि जास्तीत जास्त लसीकरण करणाऱ्या गणेशोत्सवांना सुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस देण्याबाबतचा माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जो मनोदय जिल्हास्तरीय शांतता बैठकीमध्ये बोलून दाखवलेला होता या संदर्भातल्या सूचनासुद्धा सर्वच गणेश मंडळांना देण्यात आलेल्या आहेत।